आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात छाननीत सगळे बचावले, यादव लडगेंच्यात बाचाबाची, दिलीप पाटील यांची भूमिका सर्वांना मान्य. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी आज छाननी होती. अपवाद वगळता आक्षेप कुणीच कुणावर घेतले नाहीत. शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजाचे मुख्य नेते दिलीप पाटील यांनी मैदानात लढा, अपेक्षा नकोत असं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद मिळाला. शिरोळ नगरपालिकेची पहिलीच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक होत आहे. सभागृहात गेलं पाहिजे ही हौस सर्वांनाच आहे. आज छाननीत एकमेकांचा काटा काढण्यासाठी वकिलांची फौजही तैनात करण्यात आली होती. मात्र बहुजन समाजाचे प्रमुख नेते दिलीपराव पाटील यांनी हिंमत असेल तर मैदानात लढा, छाननीत अर्ज उडवू नका असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला आणि आक्षेपच नोंदवले नाहीत. मात्र यावेळी राहुल यादव आणि प्रमोद लडगे यांच्यात बाकी बाचाबाची झाली. काही काळ वातावरण यामुळे तणावपूर्ण बनलं होतं. मात्र या दोन्ही नेत्यांच्या वादाकडे जमावाने दुर्लक्ष केलं आणि एककल्ली वादावर पडदा पडला. आजची छाननी शांततेत पार पडली. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करू, त्यानंतर 1 ते 8 अशा प्रभाग न्याय छाननी करणार आहे. आयोगाला हे सगळं दाखवायला लागतंय. आज आपले निवडणूक निरीक्षक पण यायला लागले छाननीच्या टप्प्याच्या उपस्थित राहिले. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे निवडणुकीचे संपर्क अधिकारी असतात ते पण यावं. हे सगळं आपल्याला जे आहे ते नियमाप्रमाणे प्रोसिजर प्रमाणे करायला लागेल. यात कुठे कोणाचंही नामदर्शन पत्र तांत्रिक त्रुटी असल्याशिवाय सध्या तरी अपात्र आहे.